चिकलात लोळायला तुला कसं वाटतंय? चिकलात नाही पहिले हे दगडी काढायची आहे त्या तोंडावर पडू पहिला नवीन आहे मी. अरे मी आता अंग सर काय लावणार तेल लावणार नाही रे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे खादाड वटके युट्यूब चॅनल वरती. तर मित्रांनो, आतापर्यंत मुंबईमध्ये तुम्ही नक्कीच बघितलं असेल की गोकुळाष्टमी ही कशी साजरी केली जाते. तर मग कोकणामध्ये गोकुळाष्टमी ही कशाप्रकारे साजरी केली जाते आणि काहीशी म्हणजे वेगळी असते. खूप साऱ्या गोष्टी फक्त दहीहंडीपर्यंत ही नसते किंवा श्रीकृष्णाची पूजा करण्यापर्यंत ही नसते. तर मग खूप काही गोष्टी तुम्हाला आता ह्या व्हिडिओद्वारे पाहायला मिळतील. हे आता साधी पूजा पण केली आहे नंतर बाळाच्या नंतर पण ते जन्मकाल करायचा. अच्छा. नंतर बाळाच्या नंतर जन्म केल्यानंतर मग ती दहीहंडी फुटते. हां. मग ती दहीहंडी फुटली की मग देवाला निवळ दाखवायचा, लाळ्या पण गुणायचा. हां. नंतर मग निवळ दाखवून झाल्यानंतर मग गोविंदा खेळवायचा इथं परंपरांचा म्हणजे लहान लहान मुलांचा. तर मित्रांनो, काकांनी आता जसं सगळ्यांना सांगितलं आहे की म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांनी नीट समजावून सांगितल्या आणि 12 वाजता मग ते पाळणा वगैरे ठेवून त्याचा जन्मोत्सव साजरा करणार आणि त्याआधी आम्ही मस्त भजन वगैरे पण म्हणणार आहोत आणि रात्री आज जागरण होणार आहे. छान. कृष्णदेवा, या मधलेवाडीतील लोकांनी तुझी ही अष्टमीचा उपवास अष्टमी चालू करत होतं ते या वर्षी काही ना काहीतरी अडचण आहे त्यासाठी ही यंदा हंडी बांधत नाही तर काय या चलचूक त्यांच्याकडून घडली असेल दुपार कर आणि सगळे सुखाची संभाळ आणि पुढच्या वर्षी त्यांना हंडी बांधायची चांगली अशीच आहे ती. पांडुरंग मित्रांनो, आता 12 वाजलेले आहेत आणि आता कृष्णाचा जन्म झालेला आहे तर थोडासा पूजा वगैरे करून त्याला आम्ही आता पाळण्यात बसवू. म्हणजे सगळ्या आता ह्या ज्या आई वगैरे सगळ्या बसल्यात, काकी वगैरे, त्या पाळण्यात बसवतील आणि मग पाळणा वगैरे गाणार आहेत. ही कोकणामधली जी संस्कृती असते किंवा ती जी पद्धत असते ती कशा प्रकारे केली जाते तर मग आज आपण तेच ह्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आजचा जो आमचा दिवस होता गोकुळाष्टमीचा तो दिवस आमचा कम्प्लीट झालाय
आणि खूप सारी अशी आम्ही मजा केली, तुम्ही तशी बघितलीच असाल आणि रोहितने पण एन्जॉय केले भरपूर. आणि मुंबईमध्ये इतकी मजा नाही करतायत जिकडे जी आम्हाला गावी करायला मिळाली. मुंबईमध्ये आपल्याला तशी धमाल करता नाही येत कारण कोकणातली संस्कृती ही खूपच वेगळी आणि निराळी आहे. आणि उद्याचा जो दिवस असणार आहे तर उद्याच्या दिवशी आम्ही अजून दुप्पट धमाल करणार. मित्रांनो हा दुसरा दिवस आता आहे आणि आज आम्ही हंडी फोडणार आहोत. सुरुवातीत आता हळूहळू करतायत आम्ही आणि खूप धमाल करणार आहोत आम्ही. आणि कोणाल तू कधी गेलास का हंडी फोडायला? नाही, लहानपणी लहानपणी एकदा गेलेलो. पण आता बघूया कोकणामध्ये कसा हा उत्सव साजरा केला जातो. आणि काल तर तुम्ही बघितलंच की किती मजा केली आम्ही, किती भजन वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. पण आज जो मेन उत्साह असतो मुंबईमध्ये तर ते शक्य होत नाही आहे कारण कोरोनामुळे खूपच गोष्टी यावर्षी टाळल्या जातात, बरेच उत्सव साजरे केले नाही जात आहेत. पण कोकणामध्ये लोक येत आहेत आणि त्यात जल्लोषाने त्यात उत्साहाने भले थोडेसे आम्ही नियम पाळतो आहेत कोरोनाचे, बट तरीही इकडचा जो जल्लोष असतो आणि कशाप्रकारे ही संस्कृती किंवा कशाप्रकारे हे सण साजरे केले जातात तर आता आपण पाहूया. मुंबईमधला दही काला श्रीकृष्ण जन्माष्टमी तुम्ही बघितलीच असेल. पण कोकणामध्ये कशी साजरी केली जाते आणि कशी इकडची परंपरा आहे ही तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आणि मी सुद्धा हे पहिल्यांदाच बघितलं की कोकणामध्ये कशाप्रकारे हा उत्सव साजरा केला जातो. तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर मग नक्की लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मग मित्रांनो राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात. Woo!